नमस्कार मैत्रिणींनो, श्रद्धा स्वीट होममध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. आणि मी याच्या आधीचं अपडेट जे होतं ते शॉर्ट्समधून दिलेलं होतं. तर चला, हरतालिकेच्या तुम्हाला सगळ्यांना खूप साऱ्या शुभेच्छा. मला माहिती आहे हा व्हिडिओ जोपर्यंत तुमच्यासोबत मी शेअर करेल तोपर्यंत हरतालिका निघून गेलेली असेल आणि हरतालिकेचा जो उपवास आहे तो तुमचा सुटून गेलेला असेल. तर हा व्हिडिओ आजच आला असता, म्हणजे ज्या दिवशी गणपती बसता आहेत त्या दिवशी, पण माझा मोबाईलचा प्रॉब्लेम झाला आणि त्याच्यामुळे मला गणपतीचा पण व्हिडिओ करायचा होता पण तो शक्यच झाला नाही आणि त्याच्यामुळे प्रॉब्लेम आला. तर चला, तोसुद्धा प्रॉब्लेम एक दिवस नक्की शेअर करेल. तर आता साहेबांची पूजा वगैरे मी करून घेते आहे, कारण की साहेबांना जायचं होतं ऑफिसच्या कामासाठी बाहेर. आणि याच्या आधीची जी क्लिप दाखवली तर ती मेहंदीची होती आणि मेहंदी अशी काढलेली होती मी, अगदी साधी आणि सोपी काढलेली होती. शिवानीला पण मेहंदी मला काढायची होती. मला तुम्हाला अजून काहीतरी सांगायचं होतं पण मला ती आठवण पडली आणि त्याच्यामुळे चला पुढे सरकूया. तर साहेबांची पूजा वगैरे केली, त्यांना चहा पाणी वगैरे करून दिला आणि मग साहेब गेले आणि मग नंतर मग मी माझ्या सकाळच्या कामांमध्ये बिझी झाली. तर सकाळचं मॉर्निंग रुटीन जे असतं ते आपला जरी उपवास असला तरी घरातल्यांचे उपवास नसतात, त्याच्यामुळे त्यांना खाऊपिऊ घालणं हे आधी कर्तव्य आहे. नंतर मग आपले उपवास तापवास आपली जी आवडनिवड असेल आपली म्हणजे देवपूजा वगैरे ते सगळं. तर मुलं उठल्याच भूक भूक करत होते, त्यांना भूक लागलेली होती आणि चिरायूदादा पण खूप थकून आलेला होता त्याच्यामुळे त्याला भूक लागलेली होती. तर चिरायूदादा म्हटलं, मम्मी तुझा जरी उपवास असला तरी मला काहीतरी यम्मी असं खायला करून दे. तर काही नाही, मी थोडीशी उडदाची डाळ आणि तांदूळ भिजत टाकलेले होते. तर ते जे तांदूळ भिजत टाकलेले होते, याच्या आधीचा जो व्हिडिओ होता तो मला तुमच्यासोबत शेअर करायचा होता, पण नेमकं असं झालेलं आहे की माझा जो मोबाईल आहे तर त्याचं थोडंसं स्पेस थोडासा म्हणण्यापेक्षा स्पेस कमीच झालेला आहे, त्याच्यामुळे मी आधी हा व्हिडिओ टाकेल, हे व्हिडिओ सगळे डिलीट करेल आणि नंतर मग तो व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करेल. पण तरी पाहिन अजून, जर शक्य झालं तर तो व्हिडिओ मी आधी तुमच्यासोबत शेअर करेल, म्हणजे सिक्वेन्सनुसार असेल की चिरायू दादा आल्यानंतर मी काय केलं आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी मी काय केलं. तर जसं जसं असेल तसतसं मी तुमच्यासोबत नक्की शेअर करणार आहे आणि जसा सिक्वेन्स जरी माझ्याकडनं चुकला तरी तो तुम्हाला समजावून सांगणार आहे. तर रँडमली जर धरायला गेलं तर याच्या आधीचा एक दिवस निघून गेलेला आहे आणि तो दिवस पण मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. व्हिडिओ शूट झालेले आहेत पण ते तुमच्यापर्यंत मला पोहोचवता येत नाही आहेत. तर चला आता हरतालिकेच्या दिवसावर येऊ. आणि मग चिरायूदादासाठी मी आप्पे करून घेतले, त्याला सकाळी खायचे होते. तर बऱ्याच भागात वेगवेगळे नावं पण त्याला ठेवले जातात, मस्त शेंगदाणे, नंतर थोडंसं ओलं खोबरं, लाल मिरची, हिरवी मिरची, कढीपत्ता, याची शिवानीला चटणी मी करायला सांगितली आणि मी तोपर्यंत किचन ओटा वगैरे साफ केला आणि मुलांना जे आहेत ते आप्पे करून दिले, कारण की शिवानी दिदीची पण हरतालिका होती आणि त्याच्यामुळे शिवानी दिदी खाणार नव्हती, फक्त बाबा आणि चिरायूदादा होते. तर त्याची प्रतिक्रिया बरी आलेली आहे, तर थोडे बरे झालेले आहेत बुवा असं. आणि त्याचा मित्र होता प्रेम आणि त्यांना थोडंसं ऑकवर्ड वाटत होतं कॅमेरासमोर, चिरायूला नाही पण प्रेमला. आणि त्याच्यामुळे चिरायू सांगत होता की आता झालं ना तुझं शूट तर लवकर नाही, पण मला त्याला विचारायचं होतं की आप्पे कसे झाले ते पण दाखवून दे सगळ्यांना. तर खूप सुंदर असे आप्पे झालेले होते आणि अगदी बारीक मिरची जी होती ती बारीक कापून घेतलेली होती आणि टमाटा होता तो पण बारीक कापून घेतलेला होता. बारीक मिरची असं म्हटली मी की ते तिखट असते, ती मिरची कापलेली होती. आणि चला आता आमच्या तयारीकडे येऊया. तर शिवानी दिदीची चालली होती तयारी आणि मी काही साडी वगैरे चेंज केलेली नव्हती तोपर्यंत, मला अजून पूजा वगैरे पण मांडायची होती. मग शिवानी दिदीची तयारी, तिला म्हटलं तू तयारी करून घे म्हणजे मला मदत तरी करशील. तर आमच्या समोरची सुनबाई आहे ही, तिचं नाव आहे मयुरी. तर तिला म्हटलं थोडीशी मला मदत करशील पाट वगैरे मांडायच्या वेळेस. तर मागच्या वर्षी समोरची चिव दिदी होती आणि तिने मला खूप छान अशी मदत केलेली होती 2 वर्षाला, पण आता तिचं लग्न झालं, ती गेली सासरी आणि त्याच्यामुळे मयुरीला मी म्हटलं की मला हेल्प कर. तर तिचं बाळ आहे छोटं आणि तिच्या छोट्या बाळाचा शॉर्ट्स जो आहे तो मी तुम्हाला बरेच मागच्या महिन्यात टाकलेला होता आंबे खातानाचा. तर तिचं नाव आहे गिरीशा आणि गिरीशा त्रास देत होती त्याच्यामुळे गिरीशाला मी देऊन आली तिच्या आजीकडे आणि त्याच्यामुळे आता मयुरी झालेली आहे फ्री. नाही तर मयुरी आली पण बाळ तिचं सतत मांडीवर असल्यामुळे ती मला काही मदत करू शकत नव्हती. आणि आता आम्ही दोघी फ्री झालेलो आहेत, जवळजवळ 11:30 झालेले होते. म्हटलं चला आता पटापट पाठ मांडून घेऊया.
तर साहेबांनी आदल्या दिवशी सगळी पूजा वगैरे सगळं मला आणून दिलेलं होतं आणि मला आता फक्त ते मांडायचं होतं. तर हे जे केळीचे खांब आहेत तर ते थोडेसे जास्त मोठे आणले गेलेले होते आणि चौरंग जो आहे त्याचे जे पाय आहेत ते खूप छोटे होते, त्याच्यामुळे ते खांब जे आहेत खांबांचं वजन व्यवस्थित राहत नव्हतं आणि ते अनबॅलेन्स होत होते. आणि मग नंतर पुढे गेल्यावर या खांबांचं काय होतं ते तुम्ही पाहणारच आहेत. तर कसे तरी आम्ही त्यांना थोडंसं ॲडजस्टमेंट करून मी म्हणजे मयुरीने लावले. तर मयुरी खांब बांधत होती, तोपर्यंत मी महादेवाची पिंड वगैरे जे आहे तर ती तयार करून घेत होती आणि आमच्या गप्पा पण चालूच आहेत गिरीशावरून, कारण की गिरीशा आता बऱ्यापैकी मस्ती आणि धमाल करायला लागलेली आहे, बोलायला लागलेली आहे, तर आमच्या गिरीशाच्या सतत गप्पा अशा चालू होत्या. तर मी आता महादेवाची पिंड करून घेतलेली आहे. नंतर ज्या पार्वतीच्या ज्या मैत्रिणी आहेत त्यांच्याही एक प्रतीक म्हणून तिथं लावलेले असतात. मी मागच्या वर्षी तुम्हाला डिटेलमध्ये व्हिडिओ टाकलेला आहे, जर तुम्ही पाहिलेला नसेल तर तो व्हिडिओ नक्कीच पहा, त्याच्यामध्ये पूर्ण संपूर्ण अशी माहिती आहे. आणि गेल्या 2 वर्षापासून हरतालिका मी तुमच्यासोबत शेअर करते आहे, मागच्या 2 वर्षाला पण केली होती, मागच्या वर्षी पण केली होती. जर तुम्ही पाहिलेली नसेल तर मी दोघंही व्हिडिओंच्या ज्या लिंक आहेत तर त्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकून देईल, तर नक्कीच सवड काढून पहा, म्हणजे तुम्हाला मी हरतालिका कशी सेलिब्रेट केली होती ते नक्कीच सुचेल आणि नक्कीच समजेल. कारण की ह्यावेळेस असं झालं की जास्त जे शूटिंग आहे ते करता आलं नाही किंवा एकाच ठिकाणी कॅमेरा पॅक करून, कारण की शिवानी दीदीने नेसलेली होती साडी आणि त्याच्यामुळे ती परत परत उठू शकत नव्हती. आणि त्याच्यामुळे मी तिला सांगितलं की जेवढं शक्य असेल तेवढं शूट कर. याच्या आधीचे जे व्हिडिओ आहेत ते मी अगदी डिटेलमध्ये टाकलेले आहेत, तर म्हणून ठीक आहे. तर आता खांब वगैरे पूर्ण पॅक झाले, नंतर महादेव काढले गेले, म्हटलं आता रांगोळी काढून देऊ. शिवानी दीदीची तयारी चालूच होती, कारण की मुली जेव्हा साडीने असतात तेव्हा त्यांना सगळेच दागदागिने वगैरे घालायचे असतात. शिवानीने एवढी काही तयारी केलेली नव्हती, कारण की साडी जी होती ती खूप पैठणी वगैरे नव्हती, कारण की पैठणीचा जो सेट असतो तो खूप वेळ लागतो घालायला. साधी साडी होती त्याच्यामुळे ब्लाऊजही तिचं असं वर्कचं होतं की तिला गळ्यातही घालायची काही गरज नव्हती. तर आमची रांगोळी वगैरे काढून अगदी कम्प्लीट झालेला आहे आणि शिवानी दीदीची पण तयारी झालेली होती. तिला म्हटलं आता तू फुलं वगैरे रचून दे, म्हणजे तुझाही सहभाग पूजा रचताना किंवा पूजा मांडताना असेल, म्हणून आता ती फुलं वगैरे घेऊन आलेली आहे. आणि थोडंसं तिला असं वाटत होतं की महादेवाची पिंड जी आहे ती थोडीशी नीट करावी, कारण की जी वाळू होती ती थोडी थोडी सरकत होती आणि त्याच्यामुळे तिने त्याला थोडासा शेप दिला. तर वेस्टेजचं जे प्रोडक्ट आहे ते मला थोडंसं मिळालेलं आहे एका ठिकाणून आणि त्याच्यामुळे ते वेस्टेजचं प्रोडक्ट जे आहे ती माझी भाची आहे आणि त्यांनी मला आणून दिलेलं आहे. त्याचा एक स्पेशल व्हिडिओ मी तुमच्यासोबत नक्की शेअर करणार आहे. तर वेस्टेजचे जे प्रोडक्ट आहेत ते माझ्या भाचीने मला दिलेले आहेत आणि बऱ्याच दिवसापासून मी तेच वापरते आहे. फेसवॉश झालं, क्रीम झालं, नंतर बऱ्याचशा गोष्टी आहेत, मी त्या तुमच्यासोबत नक्की शेअर करेल. शॅम्पू वगैरे भरपूर आहे. तर चला, तयारी वगैरे झालेली आहे आणि आता आलेली आहे मी परत देवघरात आणि पूजा वगैरे मांडण्यासाठी मी तिथे फुलांची टोपली, नंतर पूजा जी असते हरतालिकेची ती पूजा आणलेली होती साहेबांनी, तर शिवानीची आणि माझी पूजा वेगवेगळ्या भांड्यांमध्ये काढून घेतलेली आहे. आणि जी कॉमन पूजा असते ती एका बाजूला काढून घेतलेली आहे, म्हणजे ज्या गल्लीतल्या माझ्या मैत्रिणी वगैरे येतील तर त्यांनाही पूजेसाठी ते कामात येईल म्हणून एक्स्ट्राची पूजा मी दरवेळी मागवलेलीच असते. तर आता बरेच जण येण्यास सुरुवात झालेली आहे आणि म्हटलं चला आता दिवे वगैरे लावून घेऊ. तर दिवा वगैरे मी लावून घेतलेला आहे आणि 2 दिवे लावलेले आहेत, 2 समया लावलेल्या आहेत, पण समईंचं जे तेल असतं तर ते थोडंसं गळतं खाली आणि तुम्ही पाहू शकतात की खांब जे आहेत केळीचे तर त्याची काय फजिती झालेली आहे ती. तर त्या ज्या 2 समया आहेत तर त्या 2 समयींमध्ये जर आपण उभ्या वाता लावल्या तर त्या ते तेल जे आहे दिवसभर खाली गळत राहिलं असतं, म्हणून मी असं केलं की माझ्याकडे 2 छोट्या छोट्या समया होत्या त्यांचे वरचे दिवे मी काढून घेतले आणि ते वरती लावून घेतले, म्हणजे तेल अजिबात सांडणार नाही. तर इथे इतकी घाई झाली आणि दिवेही लावले गेले त्याच्यामुळे हे थोडंसं राहत होतं आणि लगेच पडत होतं, थोडंसं राहत होतं आणि लगेच पडत होतं. आणि त्याच्यामुळे मग आम्ही असं केलं की पूजा करताना किंवा पोथी वगैरे वाचताना जर हे पडलं तर कोणी हात लावणार नाही, त्याच्यामुळे आम्ही डायरेक्ट ते खांब सगळे काढून घेतले, कारण की ते काढण्याशिवाय पर्यायच नव्हता, ते एकापाठोपाठ एक खाली पडत होते. तर आता पूजेला सुरुवात करणार आहेत,
गणपती वगैरे ठेवून घेतलेला आहे आणि शिवानीची पहिली पूजा असल्यामुळे शिवानीला एक 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 गोष्ट सगळेजण सांगत होते की पूजा करताना अशी बस तशी बस आणि आमच्या बाबांनी घेऊन दिलेल्या तिला ज्या बांगड्या आहेत त्या तिने घातलेल्या आहेत, तर खूप छान मॅचही होत होते. आणि ही जी साडी शिवानीने घातलेली आहे तर ही साडी माझ्या भावाने मला गोंधळाच्या वेळेस घेतलेली होती. गोंधळाचे जे व्हिडिओ आहेत ते मी तुम्हाला तुमच्यासोबत शेअर केलेले होते, जर तुम्ही पाहिले नसतील तर नक्कीच पहा, ते सुद्धा वाटल्यास तर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकून देईल. पण तुम्ही जर चॅनलला सबस्क्राईब केलं तर तुम्हाला सगळेच व्हिडिओ बघायला मिळतील. गोंधळाचे जे व्हिडिओ आहेत ते मी बिलकुल डिटेलमध्ये टाकलेले आहेत, सुरुवातीपासून तर अगदी लंगर तोडेपर्यंत आणि त्याच्यानंतरचा सुद्धा सगळा विधी मी गोंधळाचा व्हिडिओ टाकलेला आहे. तर चला मी गोंधळाच्या व्हिडिओंची सुद्धा तुम्हाला इथे माहिती देऊन दिली, जर तुम्ही पाहिला नसेल तर नक्कीच पहा आणि तुम्हाला एक आयडिया येईल किंवा एक मनोरंजन म्हणून सुद्धा की गोंधळ अशा पद्धतीने होतो हे तुम्हाला कळेल. तर चला आपण आता वळूया हरतालिकेच्या पूजेकडे. तर हे जे खांब आहेत तर ते बराच वेळ आम्हाला त्रास देणारच आहेत, पण त्याचा त्रास आम्हाला किती झाला ते पण मला तुम्हाला दाखवायचं होतं, म्हणून मी थोडीशी क्लिप जी आहे ती वाढवून टाकलेली आहे. पण नंतर मी काढूनच टाकणार आहे ते, कारण की ते शक्यच होत नव्हतं अजिबात. आणि दोघं इकडे दिवे वगैरे लावल्यानंतर आता गणपती वगैरे ठेवू आणि मग डोळ्यांना पाणी लावून मग गणपतीची पूजा, महादेवाचे पिंडीची पूजा वगैरे आम्ही असं सगळं करून घेऊ. Thank you.
किंवा थोडे फल पुष्कळ असं एखादं व्रत असलं तर मला सांगा, आणि मी कोणत्या पुण्याईनं पदरी पडले हेही मला सांगा. तेव्हा शंकर म्हणाले, जसा नक्षत्रात चंद्र श्रेष्ठ, ग्रहात सूर्य श्रेष्ठ, चार वर्णात ब्राह्मण श्रेष्ठ, निवांत विष्णू श्रेष्ठ, नद्यांमध्ये गंगा. गुप्त होशी जय देवी जय देवी जय हरताली के सखी पार्वती अंबिके ऋगसी माद्रीचा पोटी कन्या होशी तू गोमटी उग्र तपश्चर्या मोठी काचरसी उठा उठी जय देवी जय हरताली के सखी पार्वती अंबिके आरती ओवाळी ते ज्ञान दीप कळिके जय देवी ताप पंचाग्नी साधने धूम्रपाने अरोदनी केली बहु उपोषणे शंभू भ्रतोरपकारणे जय देवी जय हरताली के सखी पार्वती अंबिके आरती ओवाळी ते ज्ञान दीप बळिके जय देवी लीला दाखविशी दृष्टी हे व्रत करीशी लोकांसाठी पुन्हा वरिशी दुर्जटी मद रक्षावे संकटी जय देवी जय हरताली के सखी पार्वती अंबिके आरती ओवाळी ते ज्ञान दीप कळिके जय देवी काय वर्णु तव गुण अल्पमती नारायण माते दाख विचरण सुखवावे जन्म मरण
जय देवी जय देवी जय हरताली के सखी पार्वती अम्बिके आरती ओ वाणी ते ज्ञान दीप फळिके जय देवी जय देवी। तर अशा पद्धतीने आमची पूजा पूर्ण झालेली आहे। पोथी वगैरे वाचली गेली नंतर 3 ते 4 आरत्या म्हटल्या आणि आरती बाकीची चालूच होती, पण मला कापूरही हवा होता त्याच्यामुळे शिवाणी दिदीला मी म्हटली की कापूर आण आणि मग पुन्हा परत आरतीला सुरुवात केली। तर साडीमुळे तिला खूप प्रॉब्लेम येत होता कारण की साडी सारखी अडकते त्याच्यामुळे, आणि खूप वेळ झाला होता पूजेला, जवळजवळ 1.5 ते 2 तास पूजेला बसावं लागलं आणि तिला कंटाळा आला होता, पाटही दुखायला लागली होती, पायही वाळून वाळून दुखायला लागले होते। पण चला पहिल्यांदाच होती, मंगळीची हरतालिका पडली होती त्याच्यामुळे सगळेजण म्हणत होते की धरून घ्या असं, आणि त्याच्यामुळे मी तिला धरायला सांगितला उपवास। जर समजा ती कॉलेजला असती हॉस्टेलला असती तर मग मी काही तिला म्हटली नसती, पण म्हटलं आहे आणि वर्षातून एकदाच उपवास करायचा असतो त्याच्यामुळे मंगळी पडलेली होती त्याच्यामुळे म्हटलं आता, आणि ती घरी पण होती विशेष म्हणजे, म्हणून तिने ती धरली। तर अशा पद्धतीने उपवास वगैरे माझा पूर्ण झाला। नंतर पूजा जी मांडलेली होती ती पण छान पद्धतीने मस्त झाली, सगळेजण आले, खूप छान गप्पा वगैरे झाल्या, गोष्टी झाल्या आणि सगळ्यांनी खूप छान आनंदाने पूजा केली। आणि अशा पद्धतीने माझा कालचा जो दिवस होता तो पूर्ण गेला, हरतालिकेचा जो दिवस होता तो पूर्ण गेला, खूप छान दिवस गेला। पण एक आहे की थकवाही येतो कारण की स्कूल असल्यामुळे माझं घरातलं काही आवरलं गेलेलं नव्हतं आणि मला सकाळूनच सगळं जे फरची वगैरे पुसायचं होतं, थोड्याशा भिंती वगैरे पुसायच्या होत्या कारण की थोडीशी धूळ जी असते ती प्रत्येक ठिकाणी होतेच। आपण जर 4-8 दिवस एका ठिकाणी कापड लावला नाही किंवा तिथे फटकारलं नाही तर तिथे धूळही होतेच, त्याच्यामुळे 8 दिवसात 10 दिवस जर झाले तर मग नंतर जो 11वा दिवस असतो तो आपल्याला थोडासा जडत जातो। आणि त्याच्यामुळे मी वरच्यावर जेव्हा संध्याकाळी घरं वगैरे झाडते तेव्हा एक झाडू मारतच असते, पण रस्त्यावरचं घर असल्यामुळे बऱ्यापैकी धूळ होते। तर तुमची हरतालिका कशी गेली ते मला कमेंट करून नक्की सांगा आणि माझे व्हिडिओ आवडतात की नाही ते सुद्धा कमेंट करून नक्की सांगा। भरपूर जण असे आहेत की ते व्हिडिओ पाहतात आणि व्हिडिओ पाहतात पण कमेंट करत नाही आणि सबस्क्राईबसुद्धा त्यांनी अजूनपर्यंत केलेलं नाही आहे। तर असं करू नका, व्हिडिओ तुम्ही जेवढ्या आवडीने पाहतात तेवढ्या, आणि तुम्ही जर सबस्क्राईब केलं तर तुमचं जे प्रेम आहे ते माझ्यापर्यंत निश्चितच पोहोचेल, आणि तुम्ही प्रेमाने माझे व्हिडिओ पाहतात त्याच्यामुळे तुमचं जे प्रेम आहे ते माझ्यापर्यंत पोहोचू देत, त्याच्यामुळे तुमचं आणि माझं नातं अगदी घट्ट होत जाईल आणि आपलं श्रद्धा स्वीट होमची जी फॅमिली आहे ती खूप छान पद्धतीने वाढत जाईल आणि वाढतेसुद्धा आहे। तुमचा जो प्रतिसाद आहे तो मला खूप छान पद्धतीचा मिळतो आहे आणि याच्यात नंतरही मिळत राहील अशी मी अपेक्षा ठेवते। तर नवीन पुन्हा एकदा तुम्हाला सांगून देते की मी आहे श्रद्धा आणि मी दैव देते राहते। माझं MA DEd क्वालिफिकेशन झालेलं आहे, मी इंग्लिश मिडियमला टेम्पररी म्हणून शिक्षिका टीचर म्हणून काम करते आणि माझे मिस्टर जे आहेत तर ते दैवत हायस्कूलला सिनियर क्लर्क म्हणून आहेत। माझे दोघंही मुलं जे आहेत ते हॉस्टेलला बाहेर शिकतात। मुलगी जी आहे तर ती डिप्लोमाच्या 3rd इयरला आहे, कम्प्युटर असं सेक्शन तिने घेतलेलं आहे आणि मुलगा जो आहे तो 11वी सायन्सला आहे। तर ही झाली माझ्या कुटुंबातली माहिती आणि कुटुंब एवढंच नाही आहे माझं तर माझे सासरेही राहतात, जवळजवळ 83 इयर्स ओल्ड माझे सासरे आहेत। आणि माझ्या सासऱ्यांचा फादर्स डेचा व्हिडिओ जो आहे तो मी तुमच्यासोबत शेअर केला होता आणि तुम्ही त्याला खूप छान असा प्रतिसाद दिलेला होता। तर 5 जणांचं मिळून आमचं छान असं छोटंसं कुटुंब आहे आणि आम्ही खूप छान पद्धतीने राहतो। मुलं जरी नसते तरी आमचं 3 जणांचं त्रिकूट जे आहे ते खूप छान जमलेलं आहे आणि आम्ही खूप छान पद्धतीने राहतो आणि आमचे बाबा पण मुलीसारखंच माझ्यावर प्रेम करतात, त्याच्यामुळे सासरेही माझे तितकेच चांगले आहेत। तर अशा पद्धतीने माझी जी आहे तर ती एक माहिती मी तुम्हाला रिमाइंड करून देण्यासाठी सांगितली। तर का, कारण की नवीन सबस्क्रायबर जुळत असतात आणि ते व्हिडिओ पाहत असतात त्यांना पूर्ण माहिती नसते, त्याच्यामुळे ही छोटीशी माहिती मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे। तर एवढंच होतं आणि व्हिडिओला लाईक करत चला, शेअर करत चला आणि प्लीज कमेंट करत चला। तर अशा पद्धतीने माझी हरतालिकेची जी पूजा आहे, आतापर्यंत तर आम्ही काहीच खाल्लेलं नव्हतं आणि भूक पण एवढी लागलेली होती, पण पूजा झाल्याशिवाय काही खाता येणार नव्हतं आणि शिवाणी दिदीला जायचं होतं अजून मंदिरात। ती म्हटली होती की माझा पहिला उपवास आहे, पहिली हरतालिका आहे, तर मी आता ही पूजा वगैरे झाल्यानंतर ह्या ज्या समोर विजूताई बसलेल्या आहेत त्यांची मुलगी आणि समोरच्या ताई ज्या आहेत तर त्या मंदिरात जाणार होत्या आणि त्यांची जी सुनबाई म्हणजे मयुरी तर ती मयुरीसुद्धा मंदिरात जाणार होती आणि शिवाणीला त्यांच्यासोबत मंदिरात जायचं होतं।
तर मग शिवांडीला म्हटलं बाई थोडंसं फार काहीतरी खाऊन घे आणि मग मंदिरामध्ये जा. तर अशा पद्धतीने माझा दिवस गेला, तुमचा कसा गेला ते सांगा. आणि पुढचा जो व्हिडिओ आहे तर तो लवकरच तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे. रँडमली दिवसनुसार हा थर्ड डे आहे आणि सेकंड डे मी तुमच्यासोबत याच्यानंतरच शेअर करणार आहे. तर मोबाईलचा प्रॉब्लेम असल्यामुळे एवढं प्लीज समजून घ्या. आणि बस आजचा व्हिडिओ हाच होता. उद्या पुन्हा नवीन व्हिडिओ घेऊन मी तुमच्यासोबत हजर होईल. आणि आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.